मित्रांनो, खरं तर अनेक आपले मित्र कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक वेळेस म्हणजे दर दिवशी एक क्वेश्चन असतो पोझिशन संदर्भात की सर घरांचा ताबा कधी मिळेल, म्हणजे घनसोली असेल, खारघर असेल, तरुणगिरी असेल, तळोजा असेल किंवा कळंबोली असेल, तर प्रत्येक ठिकाणच्या कमेंट्स अशा असतात की सर अमुक अमुक ठिकाणचं पोझिशन कधी होईल किंवा शिडकोच्या घरांचं पोझिशन कधीपर्यंत होऊ शकतं। तर त्या पोझिशन संदर्भातील आज मोठा अपडेट आपण पाहणार आहोत। मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। खरं तर मित्रांनो, आजची जी बातमी आहे ती दिलासादायक किंवा खूप आनंदाची वगैरे अशी काही नाही आहे, तरीसुद्धा सिडको संदर्भात प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणं हे मात्र मी आमचं कर्तव्य समजतो। आज जे नव्याने अपडेट आलेले आहेत मित्रांनो, किंवा जी माझ्याकडे जी माहिती आहे, मी जी बातमी जी मला कळालेली आहे किंवा जी मी माझ्या वाचनात आलेली आहे, त्या बातमीनुसार मी तुम्हाला येत्या म्हणजे जे सिडकोची जी 15,000 घरांची लॉटरी झाली होती त्या घरांचं नेमकं पोझिशन कधीपर्यंत होऊ शकतं याचा अंदाज आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण पाहूया आजची नेमकं बातमी काय आहे ती। मित्रांनो, पहा नेमकं बातमी काय आहे ती, कारण ही जी बातमी आहे ती आजच्या अर्थात 9 ऑक्टोबरच्या प्रहार या पेपरमधील बातमी आहे। ओरिजिनल बातमी पाहण्यासाठी तुम्ही तो पेपर रेफर करू शकता किंवा ऑनलाईन ती बातमी तुम्ही व्यवस्थित वाचू शकता, कारण ह्याच्यामध्ये ती बातमी व्यवस्थित वाचता येणार नाही आहे। तरीसुद्धा मी ही बातमी तुम्हाला वाचून दाखवतो जेणेकरून तुम्हाला ह्यातील मुद्दे स्पष्ट होतील। सिडकोच्या 15,000 घरांचा मुहूर्त हुकला, कोरोनाचा फटका बसल्याने बांधकामे अपूर्ण, विजेते नाराज। नवी मुंबई प्रतिनिधी। कोरोनामुळे व्यवहार मंदावले आहेत। सिडकोच्या नवी मुंबईतील महागृह प्रकल्पालाही या संकटाचा फटका बसला असून नवीन घरांचा ताबा मुदतीत 2020 मिळण्याची शक्यता मावळली आहे। त्यामुळे या प्रकल्पातील तब्बल 11,000 अधिक विजेते वेळेत घर देता का घर अशी अळवणी सिडकोला करत आहेत। स्वप्नपूर्ती आणि व्हॅलीशिल्प या गृहप्रकल्पांच्या यशानंतर सिडकोने तब्बल 14,838 घरांचा महागृहप्रकल्प राबवला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली, त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। कागदपत्रांच्या छाननीनंतर सिडकोने हप्ते भरण्याची मुदत दिल्यावर आयुष्याची जमापुंजी एकत्र करून अनेक ग्राहकांनी हप्त्यात घरांची रक्कम भरली आहे। घनसोली, तळोजा, कळंबोली, द्रोणगिरी या 4 ठिकाणी या प्रकल्पातील इमारतीचे बांधकाम सुरू आहे। बहुतांश भूखंडावर 14 माळ्यांचे उंच टावर उभे राहिले आहेत, मात्र अंतर्गत सजावट, विजेची कामे, अंतर्गत रस्ते, बगीचे, लिफ्ट आदी महत्त्वाची कामे अद्याप झाली नाहीत। बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्याने त्या मालमत्तांचा ताबा अद्याप अभियांत्रिकी विभागाकडेच आहे। ही घरे पणन विभागाकडे हस्तांतरित झाल्याशिवाय त्याचा ताबा देता येणार नाही। बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे घरांचा ताबा देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या नाहीत। शिवाय या ठिकाणी बघा मित्रांनो, एक जो बॉक्स देतो आहे ब्लॅक कलरचा हायलाईट केलेला बॉक्स, त्याच्यामध्ये काय दिलं आहे, म्हणून कामे रखडली। 2018 सिडकोतर्फे महागृहप्रकल्पाची योजना जाहीर झाली तेव्हा सिडकोतर्फे सर्व नियम, हप्ते आणि मुदतीबाबत माहिती देण्यासाठी एक माहिती पुस्तिका देण्यात आली होती। त्यानुसार ग्राहकांना पहिल्या टप्प्यात 11,178 घरे 2020 दुसऱ्या टप्प्यात 2,796 घरे 2020 आणि तिसऱ्या टप्प्यात 864 घरे 2021 ताब्यात देण्यात येणार होती, परंतु कोरोनामुळे या प्रकल्पांवर काम करणारे कामगार गावी गेल्याने कामे पूर्णपणे थांबली होती। त्यामुळे मुदतीत घर न तयार न झाल्याने विजेत्यांना प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळवण्यासाठी मे महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते। पहा मित्रांनो, या ठिकाणी मेपर्यंत ताबा मिळेल असं आता नव्याने ही बातमी आलेली आहे किंवा नव्याने ही अपडेट आलेली आहेत, तरी सदर बातमी तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। तर पाहिलेत मित्रांनो, अशा प्रकारे जर सिडकोकडून दिरंगाई होत असेल, उशीर होत असेल, तर याचा भूर्दंड, आर्थिक भूर्दंड मात्र नक्कीच विजेत्यांवरती पडतोय। त्याच्यामुळं कुठेतरी सिडकोच्या विरोधामध्ये वातावरण जे असतं ते म्हणजे निगेटिव्ह वातावरण निर्माण होतं, त्यालासुद्धा ह्या गोष्टी कारणीभूत आहेत। कारण एकीकडे सिडको पैसे भरण्यासाठी जबरदस्ती करते,
एकीकडे शिरको विलंब शुल्का संदर्भात जबरदस्ती करते, एकीकडे शिरको तुम्ही वेळेत पैसे नाही भरले म्हणून घरं टर्मिनेट करताय, रद्द करताय, आणि दुसरीकडे आम्ही वेळेवर घरे देऊ शकणार नाही असं सुद्धा सांगते. तर यामध्ये मात्र एक नक्कीच जे विजेते आहेत त्यांना मात्र एक संभ्रमावस्था आहे की नेमकं खरंच मग शिरकोची घरं पुढे आपण घ्यायची का नाही, किंवा पुढे याच्या पुढे आपण शिरकोच्या घरामध्ये आपण उतरायची किंवा नाही, या स्पर्धेत यायचं किंवा नाही, असे अनेकांना प्रश्न कदाचित पडलेले असतील. किंबहुना जे शिरकोच्या लॉटरीसाठी फॉर्म भरण्याची वाट बघतायत त्यांना सुद्धा असंच कदाचित वाटत असेल की बाबा आपण फॉर्म भरावा किंवा नाही भरावा. तर ह्या शिरकोच्या बाबतीत ह्या घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा चुका आहेत ह्या मात्र नक्कीच येणाऱ्या काही लॉटरीवरती दूरगामी परिणाम करू शकतात. कारण मित्रांनो, जर शिडकोकडं शिडकोला जर माहिती आहे की आपण पोझिशन लवकर देऊ शकणार नाही, तरी शिडकोनं मात्र पैशासंदर्भात आर्थिक भूर्दंड विजेत्यांना पडू नये यासाठी सुद्धा काहीतरी उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आत्ता मला सांगा मित्रांनो, अनेक विजेत्यांनी त्यांच्या घरांचे पैसे हे मागच्या वर्षी भरलेले आहेत, म्हणजे गेली 7-8 महिन्यापासून ते विजेते, म्हणजे काही विजेते हप्ते भरतायत, बँकेचे हप्ते भरतायत, त्यांचं कर्ज चालू आहे, त्यांच्यावरती आर्थिक भूर्द पडतोय, एकीकडे भाडं सुरू आहे. तर अशा दुविधा मनस्थितीमध्ये दुविधा कात्रीमध्ये ते विजेते सापडलेले आहे. म्हणून शिडकोने कुठेतरी त्या विजेत्यांना दिलासा मिळावा याचा मात्र नक्कीच विचार करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. कारण जर नाहक भूर्दंड ग्राहकावरती पडला तर याच्यामुळं शिडकोच्या बाबतीत बाहेर निगेटिव्ह वातावरण निर्माण व्हायला वेळ मात्र लागणार नाही. तुर्तास मित्रांनो इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.